नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन बघितल्यानंतर मला खात्री आहे की दररोज एक मार्क तुम्हाला मिळेल अशा प्रकारचं तुमचं नियोजन बनेल आणि साठ दिवसांमध्ये साठ मार्क मिळतीलच म्हणजे टार्गेट आपलं साठ प्लसचं सा आहेच तर ते कसं मिळवायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे कोणते विषय निवडायचे चालू घडामोडी एक्झॅक्ट कोणत्या महिन्यापासून कुठल्या महिन्यापर्यंत करायच्यात तर असं बरंच काही डिस्कशन असणार आहे थोडंसं लेंदी होऊ शकतं पण माझा उद्देश हा तुमचा वेळ खाणं अजिबात नाही आहे थोड्याशा काही गोष्टी सांगताना माझ्याकडून राहू नयेत म्हणून मी थोडं जास्त डीपमध्ये एक्सप्लेन करत जाईल तर तुम्ही फक्त हा मुद्दा समजून घ्या वेळ अजिबात तुमचा खायचा नाही तुम्ही ते स्पीड वगैरे हो वाढवून सुद्धा हे सेशन बघू शकता फक्त सुरुवात करण्यापूर्वी ना मला एक जे थोडे तुमच्या डोक्यांमध्ये काही गैरसमज असतात ते दूर करायचे आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढे काही स्पर्धा परीक्षा करणारे उमेदवार आहेत मी जाणून पूर्वक उमेदवार हा शब्द वापरतोय कारण विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये उमेदवार जास्त मॅच्युअर असतात असं मला वाटतं आणि उमेदवार म्हटल्यावरती तुम्हाला तुमच्या परिस्थितीची सध्याच्या परिस्थितीची आणि पेपरबद्दलचं जास्त तुमचा अप्रोच चांगला असेल तुमचं अनालिसिस चांगला असेल असं मी कन्सिडर करतो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना उमेदवार म्हणतोय तर जे उमेदवार आहेत त्यांचा कल हा गट ब एक्झामकडे जास्त असतो याचे दोन तीन रिझन आहेत एक म्हणजे ही परीक्षा राज्यसेवा परीक्षेपेक्षा जास्त सोपी असेल इथं आकलन क्षमता कमी असली तरी पण चालतं असा एक गैरसमज आहे दुसरा आहे की इथं दिसणाऱ्या पोस्ट म्हणजे पी ही पोस्ट जास्त अट्रॅक्ट करणारी वाटते तिसरं म्हणजे कंबाईन एक्झाम मध्ये तुम्हाला इंग्रजी तुमचं वीक असलं तरी सुद्धा भागून जातं अशा प्रकारचा एक गैरसमज आहे म्हणजे इथं थोडं अभ्यासाची क्वालिटी कमी असली घसरलेली असली तरी पण चालून जातं काही दोनशे व्या देता आल्या चांगलं बडबड करता आलं म्हणजे झालं अशा प्रकारचा हा अप्रोच असतो बऱ्याचशा जणांचा म्हणजे आपोआप स्वतःला डी ग्रेड करून घेत आहे म्हणजे जे राज्यसेवेची तयारी करतात अशांपासून आपण पाठीमागं आहोत हे तुमच्या डोक्यामध्ये आधीच बिंबवून ठेवलेलं आहे म्हणजे जो तलाठी एक्झामसाठी तयारी करतो मग तो अजून खालचा म्हणजे त्या त्याचा आकलन क्षमता अजून कमी असणार अशा प्रकारचा गैरसमज हा म्हणजे आता तुम्ही म्हणू शकता की तो क्लासवाल्यांनी भरला असेल किंवा कुणी भरला असेल तर ते डी ग्रेड स्वतःला तुम्ही करून घेतलंय तर हा सगळा गैरसमजचा भाग आहे पहिला गळी समज जो सेवा पेक्षा सोपी एक्झाम असते तर असा अजिबात नाही आहे इथं कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळं मार्क त्यांच्यापेक्षा जास्त मिळवायसाठीची सगळी ओढ आहे म्हणजे इथं अर्धा लाख विद्यार्थी जर एक्झाम देत असतील तर त्याच्यापैकी सिलेक्टिव्ह काही पाचशे सहाशे विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत टू बी प्रिसाइ या साठी आठशे सहा कॅंडिडेट सिलेक्ट केले जातील ज्यांना पीएसआय किंवा किंवा एएसओ ची पोस्ट मिळेल ठीक आहे मग आता इथं काय होणार ते आठशे सहा जणांना कसं निवडायचंय तर अगेन क्रायटेरिया आला गुणांचा जे आठशे सहा विद्यार्थी सगळ्यात चांगले मार्क मिळवणारे असतील अशांचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे सगळा आकडा काही जो असणार आहे तो मार्कांवरती येऊन थांबणार आहे तर तुमचा चांगल्या मार्कांकडचा अप्रोच असला पाहिजे ना की असं की ही राज्यसेवेपेक्षा सोपी एक्झाम असते असं वगैरे काही डोक्यामध्ये भरवू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पोस्टसाठी म्हणजे खास करून जे विद्यार्थी तयारी करतात अशांना पी होण्याचा जास्त कल असतो ऑबियस आहे की त्याला रिझन आहे की युनिफॉर्म मिळतोय पोलिसांचा तुम्ही शारीरिक स्वतःला फिट समजताय हेल्दी असाल म्हणजे तुम्हाला तो एक रुबाब गाजवायचा आहे की मी पी एस आय पदावरती आहे तर म्हणून पी एस आय पदाचं जास्त अट्रॅक्शन असल्यामुळे कंबाईन एक्झाम देणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे पण इथं हा विचार करा हो की शारीरिक चाचणी तर देणं किंवा प्रत्येकाचीच हेल्थ फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ चांगली असणं हे गरजेचंच असतं मात्र तेच सगळं काही नाही आहे गैरसमज हा होतं की मी पहिल्या दिवसापासूनच रनिंगची प्रॅक्टिस चालू केली म्हणजे मी फिजिकल ऍक्टिव्हिटीवरती जास्त भर देतोय तर तुम्ही द्या पण अभ्यासाला कमी लेखू नका म्हणजे तुम्हाला इकडे पास तर पहिल्यांदा व्हायचं आहे ना, ना आणि त्याच्यानंतर पी एस आय बनाल तर फिजिकल ऍक्टिव्हिटी नंतरच आहे मात्र पहिल्यांदा मार्क मिळवण्यावरती पण भर असला पाहिजे हो की तुम्ही चार तास अभ्यास करा अर्धा तास व्यायाम करा याच्यामध्ये कुठेही चूक नाहीये व्यायाम करत राहायला पाहिजे आणि प्रत्येकाची ती गरज आहे ठीक आहे तर अशा काही पोस्ट अट्रॅक्शन फक्त कंबाईन एक्झामचा अप्रोच ठेवू नका आणि तिसरा घटक तो म्हणजे तुमचे आकलन क्षमता क्षमता कमी असली तरी सुद्धा चालतं हा सुद्धा एक गैरसमज आहे म्हणजे मला तेवढा आला आलं तरी चालेल अभ्यासाची कुवत थोडी कमी आखली तरी पण कंबाइन एक्झाम पास होतो हा एक गैरसमज आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती का पी एस आय झाल्यानंतर दररोज तुम्हाला ज्या घराकडे जाताय तर ठाण्यामधून घराकडे जाताना तुम्हाला पहिल्यांदा स्वतःची दैनंदिनी लिहावी लागते ती पण इंग्रजीमध्ये म्हणजे आज काय काय केसेस आल्या होत्या कशा प्रकारे तुम्ही टॅकल केलं ही इंग्लिशमध्ये डायरी मेंटेन ठेवावी लागते शासनाच्या नियमांनुसार ठीक आहे पोलीस खात्याचा नियम आहे जे ऑलरेडी पी एस आय असेल त्यांना माहिती असेल तर इंग्रजी यायला पाहिजे त्यासाठीच तुम्हाला एक कोट दिला हा कोट तुम्ही समजून घ्या मी याच्या अर्थामध्ये जास्त जाणार नाही आहे टाइम इज प्रिशियस मेक शुअर यू स्पेंड इट विथ द राईट पीपल ओके तर चांगल्या माणसांसोबत स्वतःचा वेळ घालवा तर हा वेळ तुमचा इथपर्यंतचा मी थोडासा घालवला याच्याबद्दल खेद व्यक्त करतोच तर आजच्या सेशनच्या मुख्य अजेंडाकडे आपण येऊ हो। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सर्वसाधारण नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे डेली रुटीन कसं आखाल दररोजचा अभ्यास कसा केला पाहिजे कोणते टॉपिक सिलेक्शन केलं पाहिजे टेस्ट आणि स्टडी हे कशा पद्धतीने तुमचे मॅनेज करत तुम्हाला पुढे आहे टार्गेट आपलं साठ पेक्षा जास्त मार्कचं आहेच ठीक आहे म्हणजे साठ पेक्षा कमी मार्क येणारच नाही आहेत ते तुमचे येऊ देणारच नाही आहे मी दररोज एक मार्क मिळवायचा आहे जवळपास आत्तापासून बघितलं तर पासष्ट सत्तर दिवस आहेत साठ दिवस मी पकडलेत दररोज एक मार्काचा अभ्यास केला की साठ मार्क तुम्हाला पडतीलच पण तो अप्रोच एक मार्काचा कसा असला पाहिजे टॉपिक कसे सिलेक्ट करायचे कोणत्या विषयाचं किती महत्व आहे महत्वाचे घटक कोणते गुणांनुसारची विभागणी कशी असणार आहे चालू घडामोडी एक्झॅक्ट कोणत्या महिन्यापासून कुठल्या महिन्यापर्यंत करायच्यात आणि सगळा खेळ हा टाइमचा पण आहे टाइम, टाइम गेम कसा आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे आता मी हे फॉलो करा किंवा ऐका हे का सांगतोय कारण बाबांनो भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनामध्ये कुठंतरी थोडाफार तरी, तरी हातभार आमच्याकडून आतापर्यंत लाभलेला आहे इथं फक्त एक छोटंसं उदाहरण म्हणून पूजा पाटील मॅमचं सांगितलं ते पण ऑलरेडी पी एस आय झालेल्या आहेत दोन हजार अठरामध्येच त्या पी एस आय झाल्या त्यावेळेस ते त्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि त्यांनी थोडाफार आमच्या लेक्चरचा मार्गदर्शनाचा उल्लेख सुद्धा केलेला होता एक छोटस एक्झाम्पल आहे असे असे भरपूर सारे विद्यार्थी आहेत की ज्यांच्या यशामध्ये कुठंतरी किंचित भर म्हणजे पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटचा तरी आमचा रोल असेल आणि तुम्ही पण अशाच प्रकारचं आउटपुट हे या सेशनच्या माध्यमातून काढावं तर म्हणून मी तुमच्यासोबत ह्या स्ट्रॅटेजी शेअर करतोय ठीक आहे तुमचा पुढचा साठ दिवसांचं नियोजन साधारणत असा असणार आहे की दररोज तुम्हाला कमीत कमी आठ ते नऊ तास अभ्यासासाठी द्यायचेत आता हे आठ नऊ तासामध्ये जर एकच पॅसेज वाचायचं का थी की दोन पॅसेज वाचायचं हे असं नाहीये मी आता आपण पॅरामीटर ठरवतो ना की मला एवढ्या एवढ्या तासांचा माझा अभ्यास झाला पाहिजे आपण आकलन किती झाले याचा पॅरामीटर शेवटी एक्झाममध्येच मध्येच काढतो की मला शंभर मार्काची चाचणी सोडवल्यावरती किती मार्क पडतात तर हे तुमचं पॅरामीटर जे असणार आहे तुम्ही आठ तास अभ्यासाला जायचे का दोन तासात अभ्यास करायचं हे तुमच्या हातात असतं मात्र साधारणतः आपला जो ॲप्रोच असला पाहिजे हा अशाच पद्धतीचा वेल प्लॅन असायला पाहिजे की मला दहा तास अभ्यास करायचा आहे त्यामध्ये मग मी कशा पद्धतीने करतो करतोय तर आठ नऊ तास तुमचा अभ्यास झालाच पाहिजे एक तास झोपण्यापूर्वी तुमची रिव्हिजन झालीच पाहिजे तर ह्या दोन गोष्टी पुढच्या साठ दिवसांसाठी थोडं कंपल्शन म्हणूनच पाळायच्यात त्यानंतर प्रत्येक दोन दिवसातून एकदा तुम्हाला पूर्ण सराव संच हा सॉल्व्ह करायचाच आहे ठीक आहे म्हणजे साठ दिवसांमध्ये तुमचे वीज फुल अँड टेस्ट सॉल्व्ह होतील दर दोन म्हणजे तुम्ही दोन दिवस अभ्यास करणार तिसऱ्या दिवशी टेस्ट देणार परत दोन दिवस अभ्यास करणार तिसऱ्या दिवशी टेस्ट देणार ठीक आहे टेस्ट इथं एकाच तासामध्ये सॉल्व्ह करायची अकरा ते बारा ह्या टेस्टचा वेळ टेस्ट असू द्या त्याच पद्धतीने आयोगाचा सुद्धा वेळ असतो तर अकरा ते बारामध्ये मध्ये किंवा बारा ते एक मध्ये याच वेळांमध्ये तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करायच्या दर दोन दिवस म्हणजे दोन दिवस अभ्यास करणार तिसऱ्या दिवशी टेस्ट देणार आहे ठीक आहे आता ज्या दिवशी टेस्ट देत त्या दिवशी अभ्यास करायचा नाही असा आहे का तर नाही आठ नऊ तास एकूण जो अभ्यास करताय मग समजा नऊ तास करताय तर एक तास टेस्टला दिल्यामुळे आठ तास अभ्यास करा जास्त स्ट्रेस देऊन अभ्यास करू नका आनंदी आणि हॅपी वे मध्ये अभ्यास करायचा आहे आणि शिकण्यासाठी आणि तुमच्या मार्कमध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणून अभ्यास करायचा आहे बर्डन म्हणून अभ्यास करायचा नाहीये ठीक आहे आणि आता अभ्यास पण कुठल्या विषयांचा एक्झॅक्ट करत जायचं ते पण मी पुढे सांगणारच आहे फक्त इतिहास भूगोल नागरिकशास्त्र असं काही म्हणून चालणार नाहीये तर पर्टिक्युलर आपल्याला आधुनिक इतिहासाचा अभ्यास करायचा त्यामध्ये खास करून महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अभ्यास करायचा आहे भारताचं भूगोल महाराष्ट्र भूगोल जीवशास्त्र आता विज्ञान म्हणजे फक्त एक विज्ञान असा घटक नसतो त्याच्यामध्ये तीन वेगवेगळे टॉपिक येतात जीवशास्त्र भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र त्यानंतर ते राज्यशास्त्र अर्थशास्त्र अंकगणित आलू घडामोडी अशा पद्धतीने तुमच्या अभ्यासाचे एकूण साधारणतः दहा विषय आहेत ओके आता हा विषयांचा अभ्यास करताना डोक्यात एक गोष्ट ठेवायचीच आहे की लढाई आपली एकूण आठशे सहा पदांसाठी जी आहे एकूण आठशे सहा जागा आहेत पी एस आय सहाशे पन्नास जागा आहेत आयच्या एकोणनव्वद आणि एएसओच्या सदुसष्ट जागा आहेत एवढ्या मोठ्या जागा पुढच्या एक दोन वर्षांमध्ये सुद्धा दिसू शकणार आहेत कारण ह्याच जागा म्हणजे पी एस आयच्या सहाशे पन्नास जागा ज्या निघाल्यात ना या फार दिवसांनंतर निघाल्यात आधी कधी तीनशे अडीचशे अशाच जागा निघायच्या सहाशे पन्नास हा मोठा नंबर आहे याला अजिबात मिस करून चालणार नाहीये कारण असं झालेलं आहे दोन हजार अकरा किंवा दोन हजार बारामध्ये मध्ये जे त्यावेळेस लकीली बाराशे तेराशे पी एस आयच्या जागा निघाल्या होत्या भरपूर जण पी एस आय होऊन बसले होते आणि ते स्वतः सुद्धा सांगतात की आम्ही त्या काळामध्ये जास्त जागा निघाल्या होत्या लकीली आम्ही पी एस आय बनलेलो आहे थोडेफार एक दोन मार्क कमी जरी असतील तरी सुद्धा ते पी एस आय किंवा म्हणजे याच पदांवरती पोहोचलेले आहेत तर हे सुद्धा आठशे सहा जागा पण काही कमी नाही आहेत भरपूर जागा आहेत तर त्यामुळे अजिबात मिस करू नका ऑपॉर्च्युनिटी आणि त्यासाठी सिलेक्टिव्ह आणि ज्याच्यामध्ये चांगले मार्क मिळणार आहेत तसेच विषय निवडत निवडत अभ्यास करायचा आहे म्हणजे राज्यशास्त्र जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला ग्राम प्रशासनावरती भरपूर भर द्यायचा आहे ग्राम प्रशासनावरती दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस मध्ये साधारणतः पंचेचाळीस वेगवेगळे वेग प्रश्न विचारलेत म्हणजे पंचायत राजवरती नगरपालिकांवरती स्थानिक संस्थांवरती असे जवळपास दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस मध्ये पंचेचाळीस क्वेश्चन्स विचारलेले आहेत सगळ्यात जास्त क्वेश्चन आहेत राज्यशास्त्रमधल्या कुठल्याही एखाद्या मुद्द्यावरती आहे विचारलेले सगळ्यात जास्त क्वेश्चन्स आहेत ठीक आहे घटना निर्मितीवरती सुद्धा दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस मध्ये पंचवीस ते सव्वीस प्रश्न आलेले आहेत मार्गदर्शक तत्वे आणि मार्गदर्शक कर्तव्य याच्यावरती सुद्धा वीस एक क्वेश्चन्स आलेले आहेत इथं जे विषयांची मांडणी दिली आहे ना ती अशीच दिली आहे की सगळ्यात जास्त वेटेज कुठल्या मुद्द्याचा आहे राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला चौदा पंधरा क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जातात त्यामध्ये सुद्धा आतापर्यंत कुठल्या कुठल्या घटकांवरती जास्त क्वेश्चन विचारण्यात आलेत तसा हा सिक्वेन्स मांडलेला आहे तुमचा अभ्यास सुद्धा त्याच पद्धतीने करायचा आहे ठीक आहे आता तुम्ही काही शून्यापासून वाचून होणार नाही साठ दिवसांमध्ये काय असं सर सा, मी बेसिक पासून वाचायला चालू करतो असं म्हणून चालेल का तर नाही साठ दिवसांमधला तुमचा अप्रोच हा सिलेक्टिव्ह टॉपिक वरती असला पाहिजे म्हणजे याच्यासाठी असं काही आधीचं टॉपिक वाचलाय त्याच्यानंतर पुढच्या टॉपिकची लिंक लागणार आहे असं व्हायची गरज नाही आहे तुम्ही आता रिव्हिजन मोडमध्ये आहात तर कुठलाही घटक घेतला तर रिवाईज करता येईल मग त्यासाठी असा आधीचा टॉपिक वाचावं हे काही गरजेचं नाही आहे डायरेक्ट राजमध्ये हात घालायचा त्याला अगदी डिटेलमध्ये कलमान सहित वाचून आहे किंवा प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि कारण त्याचं वेटेज जास्त आहे ठीक आहे त्यानंतर घटना निर्मिती मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक कर्तव्य या दोन दोन्हींवरती जवळपास वीस क्वेश्चन्स आलेले आहेत त्यानंतर विधीमंडळावरती सुद्धा वीस बावीस क्वेश्चन्स हे गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये आले दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा मध्ये भरपूर क्वेश्चन विचारले होते विधिमंडळावरती तो नंबर थोडा थोडा कमी झाला मात्र गेल्या दोन तीन वर्षांमध्ये पुन्हा एकदा राज्य विधीमंडळांवरती क्वेश्चन्स आलेले आहेत म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा या मुद्द्यांवरती भरपूर वेळेस क्वेश्चन्स आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था या कुठल्या कुठल्या संस्था आहेत यांच्यावरती सुद्धा वारंवार क्वेश्चन आलेला आहे त्यानंतर महत्वाच्या कलमांवरती अनुसूचींवरती सूचींवरती सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत तर हा जो सिक्वेन्स आहे हा प्रॉपर फॉलो करा त्यानंतर मूलभूत हक्क सरनामा संघराज्य व राज्य क्षेत्र संसद आणि न्यायमंडळ तर हे मोजकेच असे मी तुम्हाला इथं फक्त दहा ते अकरा टॉपिक सांगितलेले आहेत ज्यावरती तुम्ही अभ्यास करून मॅक्झिमम मार्क राज्यशास्त्र विषयामध्ये घेऊ शकता म्हणजे इथं या विषयांचा जर तुम्ही अभ्यास केला हंड्रेड पर्सेंट बारा तेरा मार्क तुम्हाला आरामात मिळतीलच ठीक आहे साधारणत चौदापासून ते सतरापर्यंत राज्यशास्त्रामध्ये क्वेश्चन विचारले जातात कधी चौदा पंधरा सोळा सतरा त्यामध्ये जर या विषयांवरती भर देऊन प्रॅक्टिस करत करत अभ्यास केला तर नक्कीच दहा पेक्षा जास्त मार्क शंभर टक्के पडणारच आहेत ठीक आहे महाराष्ट्राच्या भूगोलाकडे हो, येऊ याच्यामध्ये सुद्धा सिलेक्टिव्ह टॉपिक प्राकृतिक रचनेवरती भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहेत प्राकृतिक रचनेवरती तुम्हाला सांगू का तर दोन हजार तेरा ते दोन हजार मध्ये चोवीस वेळेस वेगवेगळे क्वेश्चन आलेले आहेत ठीक आहे सगळ्यात जास्त क्वेश्चन आहेत हे त्यानंतर नदी प्रणालीवरती सुद्धा बावीस क्वेश्चन्स आलेले आहेत लोकसंख्येवरती सुद्धा वीस पेक्षा जास्त क्वेश्चन आलेले आहेत मृदा जलसिंचन या घटकावरती सुद्धा पंधरा सोळा क्वेश्चन्स आलेले आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वाहतूक व पर्यटनाची स्थळं आर्थिक भूगोल वनस्पती खनिज संपत्ती आणि हवामान तर या घटकांवरती सुद्धा वारंवार क्वेश्चन आलेत महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये तुम्हाला हे घटक अगदी व्यवस्थितपणे आहे वाहतुकीमध्ये काय आहे तर कुठले घाट महत्वाचे आहेत कोणत्या हायवेवरती आहेत कुठून कुठपर्यंतचा मार्ग आहे कुठल्या हायवेला काय नंबर देण्यात आलाय तो कुठल्या दोन ठिकाणांना जोडणार आहे तर हे क्वेश्चन आपल्याला मॅच दी पेअर मध्ये सुद्धा विचारलेत तर हे अगदी तोंडपाठ व्हायला पाहिजे हे सगळे फॅक्ट्स आहेत ना तर तोंड पाठ झाल्याच पाहिजेत विसरलंच नाही पाहिजे ठीक आहे भारताच्या भूगोलामध्ये सिलेक्टिव्ह टॉपिक भारताच्या प्राकृतिक भूरचनेवरती भूगोलावरती भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहेत सगळ्यात जास्त क्वेश्चन आलेले आहेत त्यानंतर पर्जन्यावरती भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत नदी प्रणाली लोकसंख्या आणि खनिज संपत्ती ठीक आहे तर हेच पाचच टॉपिक दिलेले आहेत त्याच्यावरती प्रिव्हियस इयर कसे क्वेश्चन आले ते वाचून घ्या ते वाचलं तरी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन बघा त्या एक्सप्लेनेशनमधून तुम्हाला यावर्षीचा क्वेश्चन अटेंड करता येईल ठीक आहे क्वेश्चन भरपूर वेळेस रिपीट होतात घटक गटब एक्झाममध्ये तुम्हाला बरेचशे वेळेस क्वेश्चन रिपीट रिपीट झालेले दिसणार आहेत त्याच्या जे काही आन्सर होतं त्याचं एक्सप्लेनेशन जे होतं ना त्याच्यावरती बेस्ट पुढच्या वर्षी क्वेश्चन दिसणार आहे त्यामुळे जे सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत ज्यांच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारत आलेलं आहेत आयोगाने तर ते टॉपिक अगदी व्यवस्थितपणे करा बाकीचा अभ्यास तर तुम्ही करत असालच की मग भारताच्या शेजारच्या देशांसोबत सीमा किती शेअर होते कुठले कुठले राज्य शेअर होतात हे तर करत असालच मात्र हो भावी भर द्यायचा आहे मार्क मिळवायचे तर या पाच सहा टॉपिक वरती द्या ठीक आहे इतिहासामध्ये तसंच आहे ब्रिटिश कालीन कायद्यांवरती भरपूर भरपूर क्वेश्चन आलेले आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काही गट ब आणि घटकच्या एक्झाम झाल्या तर साधारणतः ब्रिटिशकालीन कायद्यांवरती पंधरा प्लस क्वेश्चन्स आलेले आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस मध्ये ठीक आहे ब्रिटिश कालीन कायदे कोणते तर जे त्यांनी सतराशे सत्तर पासून जे सुरू केले होते एकोणीशे पस्तीस पर्यंत तर या कायद्यांवरती क्वेश्चन आलेले आहेत त्याचबरोबर ब्रिटिशांची धोरणं त्यानंतर अठराशे सत्तावन्नचा उठाव तर गट आणि गटक एक्झामसाठी मोस्ट फेवरेट आहे सामाजिक सुधारणा धार्मिक सुधारणा चळवळी यांवरती सुद्धा क्वेश्चन आलेत राष्ट्रीय सभा आणि त्याची महत्वाची जी अधिवेशन झाली मग एकोणीसशे सातचं सुरत सा अधिवेशन मग त्याचे अध्यक्ष कोण होते तर हे मुद्दे आपल्याला या एक्झामधे विचारलेत क्रांतिकारी चळवळींवरती सुद्धा या एक्झामचं जास्त भर आहे क्रांतिकारी चळवळींवरती गांधीयुगापेक्षा जास्त क्वेश्चन आपल्याला इतिहासामध्ये दिसतील ठीक आहे म्हणजे गांधीयुग महत्वाचा नाही असा अर्थ होतो का तर नाही गांधीयुग तर आहेच मात्र भर देताना क्रांतिकारी चळवळींवरती जास्त द्या ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह ज्या तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताय तर तुम्हाला महाराष्ट्रातलं सा, जे योगदान होतं आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठीचं ते माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही चळवळी झाल्या प्रतिसरकार स्थापन झाली तर हे विषय तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील महत्वाचे समाज सुधारक हे तर तुम्हाला तीन ते चार मार्क सहज मिळवून देतात कधी आता लास्ट इयर जर तुम्ही बघितलं दोन हजार अठरा दोन हजार सतराचे पेपर घेऊन बघा तर दोन दोन तीन तीन क्वेश्चन तुम्हाला समाज सुधारकांचे दिसतात तर करायचे किती असे वीस बावीस समाज सुधारक शॉर्ट तुम्हाला चार मार्क मिळवून देणारा विषय तर अजिबात ह्याला चुकवायचा नाहीये ठीक आहे त्यानंतर महत्वाच्या चळवळी जसं कामगार चळवळी असतील स्त्री मुक्तीसाठीच्या किंवा विमेन एम्पॉवरमेंटच्या चळवळी त्यानंतर अस्पृश्यताच्या निवारणासाठीच्या चळवळी तर या चळवळीवरती सुद्धा क्वेश्चन आले समाज करताना ह्या चळवळी डायरेक्ट इन तुमच्या होतीलच ठीक आहे सविनय कायदेभंग त्याचबरोबर खिलाफत चळवळ आणि असहकार आंदोलन तर हे तीन विषय एकत्रित अभ्यासायचे कारण यांचं एकत्रितपणे साधारणतः वीस क्वेश्चनचं वेटेज दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस मध्ये होता ठीक आहे महत्वाचे गव्हर्नर जनरल सुद्धा विचारलेत एखादा क्वेश्चन येतो त्यानंतर आदिवासी किंवा शेतकरी किंवा कामगार वेळ ज्या घडल्यात तर यांवरती सुद्धा एखादा क्वेश्चन आलेला आहे तर हे इथं मी महत्वाचे फक्त विषय सांगतोय ओके त्यानंतर अर्थशास्त्र जर विषय बघितला तर सार्वजनिक वित्त हा शंभर टक्के मार्क मिळवून देणारा विषय सार्वजनिक वित्तवरती वित्त दोन क्वेश्चन तुम्हाला दिसतातच दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस जर बघितलं तर साधारणतः पंचवीस क्वेश्चन हे डायरेक्टली सार्वजनिक वित्तवरती आलेत दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस बघितलं तर गट ब आणि गटक चे मिळून पंचेचाळीस प्रश्न या सार्वजनिक वित्तावरती विचारलेत तर बघा तुम्हाला एक अंदाज आला असेल की किती महत्वाचा विषय बँकिंग प्रणालीवरती सुद्धा साधारणतः पंचवीस क्वेश्चन आले दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस मध्ये गट ब आणि गटकच्या एक्झाम्सला त्यानंतर तेवढाच तोलामोलाचा मुद्दा आहे तो म्हणजे पंचवार्षिक योजना सार्वजनिक वित्तवरती बँकिंग प्रणालीवरती जेवढे क्वेश्चन आले तसेच क्वेश्चन तुम्हाला पंचवार्षिक योजनांवरती दिसतील मग कुठल्या पंचवार्षी योजनेला काय टोपण नाव होतं त्याचं कार्यकाल काय होता त्यांनी ठरवलेलं त्याचा ग्रोथ रेट काय ठरवला होता आणि ऍक्च्युअल त्यांना काय अचीव्ह करता आला हे क्वेश्चन पंचवार्षिक योजनांवरती विचारलेत आणि काही महत्वाची धरणं वगैरे बांधली असतील त्या योजनेमध्ये किंवा काही महत्वाचे पॉलिटिकल इव्हेंट झाले असतील आणीबाणी लागू झाली होती त्यानंतर कधी मग पंचवार्षिक योजनेला सुट्टी देण्यात आली होती तर हे सगळे मुद्दे विचारलेले आहेत ठीक आहे त्याचबरोबर कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्र हे कम्पेरेटिव्हली आपल्याला आयोगाने विचारले कम्पेरेटिव्ह म्हणजे कसं की जर एवढी ग्रोथ ही कृषी उद्योगामध्ये कृषी क्षेत्रामध्ये झाली असेल तर उद्योग क्षेत्रामध्ये एवढी झाली आहे सेवा क्षेत्रामध्ये एवढे योगदान आहे आपल्या जीडीपी मध्ये तर असं थोडं कंपेरिजन करून आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे परकीय व्यापार सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यानंतर बेरोजगारी आणि दारिद्र्य सर्रास दारिद्र्य व बेरोजगारी असं लिहिलेलं थोडंसं मी इथं उलट केलंय कारण बेरोजगारी जर असेल तर भविष्यामध्ये त्याचं रूपांतर दारिद्र्यामध्ये होतं ठीक आहे त्यानंतर लोकसंख्या राष्ट्रीय उत्पन्न आता लोकसंख्या इथे करताना कसं करणार तर अहवालांच्या आधारावरती लोकसंख्येमध्ये सुद्धा आता जसं भूगोलामध्ये लोकसंख्या करणार आहे ना तर तिथं काय करणार घनता किती होती सेक्स रेशो काय होता त्यानंतर कुठलं राज्य क्रमवारीनुसार कितव्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्रामध्ये सेक्स रेशो काय आहे तर त्या पद्धतीने तिकडं भूगोलामधली लोकसंख्या करणार इकॉनॉमिक्समध्ये लोकसंख्या करताना कसं आहे तर अहवालांवरती आह आधारित त्यानंतर साक्षरता दर वगैरे काय होता तर अशा पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला लोकसंख्या लोकसंख्याविषयी अभ्यासायचा आहे ठीक आहे राष्ट्रीय उत्पन्नावरती क्वेश्चन आलेले आहेत अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ज्या महत्वाच्या संकल्पना असतात अर्थशास्त्रामधल्या संकल्पना तर ह्या तुम्हाला बघायच्यात जास्त क्वेश्चन माहित आले मात्र एखादा क्वेश्चन विचारलेला आहेच ठीक आहे आणि साधारणतः वेटेज सुद्धा पंधरा क्वेश्चन आहे तर पंधरा क्वेश्चन जर इथे तुम्हाला दहा टॉपिक मध्ये मिळत असतील तर काय हरकत आहे दहाच्या दहा टॉपिक अगदी मीट करायला डिटेल मध्ये करायला पंधरा क्वेश्चन तुम्हाला इथून दिसतीलच ठीके आणि अर्थशास्त्र हे महत्वाच्या योजना किंवा सध्या जे महत्वाचे धोरणं असतील जे महत्वाचे कार्यक्रम गव्हर्नमेंट स्कीम ज्या होत्या याशिवाय अर्थशास्त्र कंप्लीट होत नाही अर्थशास्त्र म्हणजे बेस अधिक करंट याचं कॉम्बिनेशन असतं तर हे अजिबात विसरू नका फक्त बेसिक करण्यात अर्थ नाही रिसंट जे काही योजना वगैरे झालेल्या आहेत यांवरती सुद्धा तुमचं लक्ष असायला पाहिजे ठीक आहे तर असा हा अर्थशास्त्र विषयामधले महत्वाचे घटक आता विज्ञानामध्ये येऊ सामान्य विज्ञान म्हटलेलं आहे पण तेवढं सामान्य नाही आहे याच्यामध्ये तीन टाईप जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र पहिल्यांदा जीवशास्त्र बघू यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण हे खूप जास्तच फेवरेट आहे दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत बघितलं तर गट ब आणि गटक या दोन्ही लेवलच्या एक्झाम मध्ये पंचावन्न ते साठ क्वेश्चन हे वनस्पती आणि प्राणी वर्गीकरणावरती आलेले आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार मध्ये चाळीस क्वेश्चन हे डायरेक्टली या घटकांवरती विचारलेत ठीके त्यानंतर रोग रोगाचे प्रकार मानवी आहार म्हणजेच आपलं पोषण मान त्यानंतर मानवी रक्ताभिसरण संस्था श्वसन संस्था उत्सर्जन संस्था आणि जे काही मानवी प्रजनन आहे तर हे घटक तुम्हाला बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राच्या अंतर्गत करायचे आहेत हेच टॉपिक जर केले तर जेवढे काही समजा बायोलॉजी मी एक्झाम्पल देऊन सांगतोय बरं की बायोलॉजीमध्ये फक्त जर तुम्हाला अर्धा क्वेश्चन दिसले तर हमखास पाच क्वेश्चन या घटकांवरती दिसतील फक्त जीवशास्त्रावरती अर्धा क्वेश्चन येतात का तर नाही कॉम्बिनेशन आहे म्हणजे आपल्या पूर्ण सामान्य विज्ञानावरती मिळून चौदा ते सोळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत ठीक आहे त्यानंतर विज्ञानामध्ये आणखीन भौतिकशास्त्र तुम्हाला अभ्यासायचं असतं रसायनशास्त्र अभ्यासायचं आहे भौतिकशास्त्रामध्ये जास्त क्वेश्चन आहे विद्युत धारेवरती विचारले आहेत विद्युत धारेवरती जास्तीत जास्त भर हा युनिट्सवरती आलेला आहे म्हणजे याचं युनिट काय असतं करंटचं युनिट काय असतं म्हणजे एमपीए हे कशाचं युनिट आहे असं पण क्रॉस आहे मॅथ प्रिपेअरमध्ये क्वेश्चन आलेले आहेत काही काही गणित सोपी सोपी दिलेली आहेत तर विद्युत धारा तुम्हाला अभ्यासायचंच आहे त्याच्यावरती आधारित गणित वगैरे पण अभ्यासा प्रकाश त्याचबरोबर कार्य ऊर्जा आणि शक्ती ध्वनी आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सार तर हा विषय तुम्हाला भौतिकशास्त्राच्या अंतर्गत करायचा आहे जो की आरामात तुम्हाला तीन ते चार क्वेश्चनसाठी विचारला जातो आणि मॅक्झिमम क्वेश्चन याच्यावरतीच दिसतील ठीक आहे त्यानंतर रसायनशास्त्रामध्ये सुद्धा तसंच आहे तीन चार क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत मग त्यामध्ये खास करून कार्बनचे जग म्हणजे कार्बन रिलेटेड जेवढे काही संकल्पना आहेत यांवरती क्वेश्चन आला आपण त्याला सर्रास कार्बनचं जग म्हणूनच अभ्यासतो त्यानंतर अणूंची संरचना आता फक्त संरचना न विचारता तुम्हाला त्या रिलेटेड काही महत्वाचे सिद्धांत पण माहिती असायला पाहिजेत दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत सगळे क्वेश्चन पेपर घेऊन बसा गट ब आणि गटकचे जेवढे काही क्वेश्चन तुम्हाला सायन्स मधले दिसतील ते सॉल्व्ह करा त्याचं स्पष्टीकरण बघा जेणेकरून तुम्हाला त्या स्पष्टीकरणाच्या स्पष्टी आधारावरती या वर्षीच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन अटेंड करता येईलच ठीक आहे त्यानंतर खनिजे आणि धातुके आणि व आम्लारी तर या घटकांवरती सुद्धा एक एक क्वेश्चन असा अराउंड रसायनशास्त्रमध्ये तुम्हाला तीन चार क्वेश्चन चा जे दिसतील तर मेजॉरिटी याच टॉपिकवरती असणार आहेत ठीक आहे तर हा तर सगळा पोर्शन मी तुम्हाला आतापर्यंतचा जे आपले सब्जेक्ट आहेत जे सामान्य अध्ययनाचे सब्जेक्ट आहेत तर यांविषयी जे सांगितले चालू घडामोडी पण त्याच्यातलाच एक भाग आहे तर चालू घडामोडी अभ्यासताना दोन गोष्टींचा फक्त तुम्हाला विचार करता आला पाहिजे याचा भरपूर जणांनी उगच बाव करून ठेवला आहे चालू घडामोडींच्या दोनच पॉसिबिलिटी आहेत एक म्हणजे एक्झाम ही आय थिंक आठ मेला होणार होती आठ मे दोन हजार वीसला तर त्यावेळेस काय एक्झाम झाली नाही पोस्टपोन होतो आता फायनली एप्रिल मध्ये होणार आहे तर आठ मेला जर एक्झाम झाली असती तर पेपर काढलाय ही एक पॉसिबिलिटी आहे आणि दुसरं म्हणजे पेपर काढलेला नाही आहे पेपर काढलाय तर हे तर खूप कमी चान्सेस आहेत एक एक दोन टक्के चान्स आहे की जर आयोगाने आधीच पेपर काढला असेल तर पण मला वाटते की आयोगाने त्यावेळेसचा पेपर काही काढलेला नसेल हां फक्त क्वेश्चन्स मागवून घेतले असतील मात्र पेपर प्रिंट झालेला नसेल ठीक आहे तर पेपर जर काढला असलच वर्स्ट केस तर त्यामध्ये तुम्हाला एप्रिल दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार वीस पर्यंतचे करंट अफेअर करणं हे अपेक्षित होतं ठीक आहे जो की तुम्ही आता राज्यसेवा एक्झामसाठी सुद्धा ऑलरेडी करताय जानेवारी दोन हजार एकोणीसपासून ते मार्च दोन हजार वीस एप्रिल दोन हजार वीसपर्यंतचे करंट अफेअर आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा तुम्ही तयार केलेले असतील आणि करताय हेच एक अपेक्षा दुसरा जो चान्स आहे तो जास्त आहे की पेपर काढलेला नाही आहे नवीन पेपर सेट करतील आणि तो पण डेट वगैरेच तर बघाल तर सप्टेंबरमध्येच तसं डिक्लेअर झालं होतं की म्हणजे अनिश्चित काळासाठी वगैरे पुढं गेलेलं आहे त्याच्यामुळे तिथं पेपर काढत बसण्याचा पॉइंटच येत नाही ज्याच आयोगाच्या डेट फायनल झाल्या त्याच्यानंतर पेपर निघाल तर म्हणून जर पेपर आत्ता नवीन निघतोय तर तुम्हाला जानेवारी दोन हजार वीस ते डिसेंबर दोन हजार वीस या गोष्टीवरती जास्त भर देण्याची गरज आहे ठीक आहे ऑलरेडी दोन हजार एकोणीस हा पूर्ण वर्ष दोन हजार एकोणीस पूर्ण वर्ष तुम्ही राज्यसेवेसाठी तयारी करताय आणि फक्त तुम्हाला आता दोन हजार वीस या वर्षामध्ये मार्च नंतरची तयारी करायची मार्च पासून डिसेंबर पर्यंतचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे आणि तुम्ही वर्स्ट केस सिनॅरिओ पकडा की तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार एकवीस मधले सुद्धा काही घटक करावे लागतील ठीक आहे मात्र एवढं डिटेलमध्ये पुढचे मंथ करायची गरज नाहीये तुम्ही फक्त करंट टचमध्ये राहा पण जी अभ्यासाची तयारी करायची ही दोन हजार वीस या पूर्ण वर्षाची जानेवारी दोन हजार पासून ते डिसेंबर दोन हजार पर्यंतची अगदी डिटेलमध्ये करायची आहे ठीक आहे तर चालू घडामोडींचा जो तुमचा प्रश्न होता जो तुम्ही बाऊ केला होता त्याला अगदी सोप्या भाषेत मी सॉल्व केलेलं आहे आता दोन जे विषय आपले आणखीन आहेत ते म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी त्याच्याकडे आपण येऊ अंकगणितामध्ये सुद्धा दरवर्षी चार ते पाच क्वेश्चन दिसतात आणि ते क्वेश्चन नफा तोटा कधी शेकडेवारी कधी गणितीय प्रक्रिया वेळ आणि काम वय सरासरी गुणोत्तर प्रमाण आणि अंतर वेग वेळ तर या घटकांच्या पलीकडे गेलेले नाही आहेत अंक बोलतोय मी चार पाच क्वेश्चन जे दिसत आहेत ना तर या आठ टॉपिक वरतूनच दिसतात हे आठ टॉपिक जर परफेक्ट करत असाल प्रॅक्टिस करत असाल तर पाच मार्क तुमचे फिक्स आहेत ठीक आहे आणि हे पाच मार्क खूप व्हॅल्युएबल आहेत पुढे मी तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन करून सांगेल त्याचा अंदाज येईल तर हे पाच मार्क घालवायचे नाहीत प्रोडक्टिव्ह अभ्यास करायचा आहे कमी टॉपिक सिलेक्ट करायचे आहेत पण त्याच्यावरती एफर्ट देऊन एकही मार्क चुकवायचा नाही आहे अशा पद्धतीसाठी म्हणून तुम्हाला हे टॉपिक मी सांगतो आहे तर नक्कीच एवढे टॉपिक केले आणि डिटेल प्रॅक्टिस करत राहिला तर याच्यामध्ये तुमचे मार्क अजिबात जाणार नाही आहेत बुद्धिमापन चाचणीमध्ये सुद्धा काही सिलेक्टेड टॉपिक आहेत जसं की अंक मालिका म्हणजे नंबर सिरीज सांकेतिक भाषा आणि चिन्ह म्हणजे कोडिंग डिकोडिंग आकृती मधल्या संख्या हे तर दरवर्षी आयोगाने विचारलेलं आहे की तीन आकृत्या दिलेल्या असतात तीन आकृत्यांमध्ये वेगवेगळे त्यांचे शेप असतील तर त्या ला प्रत्येक शेपमध्ये काही ना काही नंबर लपलेला असतो दिलेला असतो आणि चौथी आकृती असती त्याच्यामध्ये एक नंबर मधला साईडचा सा कुठला तरी मिस असतो तो आपल्याला फाइंड आउट फांड़ करायचा आहे तर असे क्वेश्चन आयोगाने वारंवार विचारलेत सोपं असतं हे तुमचं बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित हे दोन विषय तुम्ही कन्फ्युज करून या विषयाची भीती करून घेतलेली आहे बुद्धिमापन चाचणी म्हणजे तुम्हाला कसं काही पकडता येते म्हणजे उद्या पी एस आय झाल्यावरती सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे आजूबाजूला समाजामध्ये जे काही चिन्ह दिसणार आहेत त्या चिन्हांची लिंक करत करत प्रॉपर त्या कोड्याला किंवा पझलला सॉल्व्ह करायचंय पझल मी अगदी लाईट भाषेमध्ये बोलतोय मात्र जे काही गुन्हे वगैरे असतील तर त्या संदर्भात जे अप्रोच तुमचा असणार आहे तो तुमच्या बुद्धीचा वापर करून असणार आहेत अंकगणित गणित मॅथमॅटिक्सचा तिथं वापर करायचा नाही कुठला फॉर्म्युला नसणार आहे मात्र बुद्धिमापन चाचणी हा विषय सगळ्यांसाठी सारखाच असतो ठीक आहे त्यानंतर बैठक व्यवस्थे संदर्भात काही क्वेश्चन असतात एखादी लाईन दिलेली असते त्या ओळीमध्ये इथून इथवा क्रमांकाला हा बसलेला आहे एखादा टेबल दिलेला असतो त्याच्यामध्ये फॅमिली मेंबर्स असतात पाच सहा मेंबर असतील ते एकमेकांच्या समोर बसलेत त्यांचं प्रोफेशन दिलेलं असतं तर ते कोडच आहे तर बैठक व्यवस्थेवरती सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत त्यानंतर कोडी नातेसंबंध आकृती मोजणे म्हणजे ट्रँगल किंवा चौकून दिलेले असतात ते तुम्हाला मोजायचे किती आहेत तो नंबर सांगायचा आहे दिशा आणि दिनदर्शिका तर अशा घटकांवरती आपल्याला बुद्धिमापन चाचणीमध्ये भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहेत रिपिटेटिव्ह क्वेश्चन आलेले आहेत तर म्हणून तुम्ही याच घटकांची प्रॅक्टिस करा ठीक आहे आता हे तर मी क्लिअरली तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणत्या घटकांचा आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता खरा अप्रोच आहे की तुम्हाला साठपेक्षा जास्त मार्क मिळवायचे असतील तर काय केलं पाहिजे तर साठ मार्क मिळवणं हे खूप अवघड नाही आहे आणि ऑलरेडी महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी साठपेक्षा जास्त मार्क मिळवतात हो आणि त्यामुळे त्यांचं सिलेक्शन पण होतं प्री पास होतात ठीक आहे असं नाही आहे ना की साठ मार्क मिळवणं खूपच अवघड आहे सर मी पस्तीसच मार्कांची अपेक्षा ठेवली होती तर असं अजिबात करू नका बाबांनो टार्गेट थोडं मोठं ठेवा साठ मार्क म्हणजे सर्रास सगळ्या जणांना मिळतात म्हणजे ज्यांची जे, जे, प्री पास होती ती आणि पुढं जाऊन मग ते मुलाखत आणि इंटरव्ह्यूचा भाग जे असतात तर त्यांचं टार्गेट हे मोठं असतं आणि साठपेक्षा जास्त मार्क मिळवणं त्यामुळं टार्गेट डोळ्यापुढे ठेवणं हे खूप गरजेचं आहे ठीक आहे तर या साठ मार्कांना तुम्ही कसं मिळवू शकता चालू घडामोडी राज्यशास्त्र भूगोल आणि अर्थशास्त्र तर हे चार विषय असे आहेत की जे तुम्हाला बारापेक्षा जास्त प्रत्येक सब्जेक्टमध्ये मार्क मिळवून देणारे आहेत म्हणजे अर्थशास्त्रमध्ये बारा प्लस मार्क मिळतात जॉग्रफी राज्यशास्त्र हे घटक वारंवार जे तुम्ही आधीचे क्वेश्चन होते थे के ते सॉल्व केले त्याचं एक्सप्लेनेशन बघत गेला तर नक्कीच तुम्हाला बारापेक्षा जास्त मार्क मिळतात म्हणजे मिळतातच ठीक आहे चालू घडामोडींवरती तर अराऊंड सतरा ते अठरा क्वेश्चन्स आलेले आहेत तर तिथं तुम्हाला बारा काय पंधरापेक्षा जास्त मार्क मिळवायचे आणि चालू घडामोडींवरती पकड असते मार्क मिळतातच ठीक आहे म्हणजे चार विषयांचे जरी फक्त हे पकडले तरी पन्नास मार्क होत आहेत एक्कावन्न मार्क होत आहेत बघा तुम्ही चालू घडामोडींचे पंधरा राज्यशास्त्रामध्ये जेवढे काही चौदा पंधरा क्वेश्चन येतील त्याच्यापैकी बारा बरोबर म्हणजे बारा मार्क भूगोलामध्ये बारा अर्थशास्त्रामध्ये बारा म्हणजे बारा त्रिक छत्तीस आणि हे वरचे पंधरा चौदा जरी पकडले तरी पन पन्नास मार्क तुम्हाला या चार विषयातून मिळणार आहेत ओके तर थोडं कॅल्क्युलेशन डोळ्यापुढे आले म्हणजे काय होतं की तुमचा ॲप्रोच क्लिअर होतो तुम्हाला समजतं की हा बाबा कुठल्या डायरेक्शनमध्ये मला जायचं आहे कुठला सब्जेक्ट मला मार्क मिळवून देणार आहे त्याच्यामधले कुठले मुद्दे मला करायचे आहेत तर हे सगळं सुचायला सुरुवात होते ठीक आहे आणि ते तुम्हाला सुचलंच पाहिजे कारण तुम्ही विद्यार्थी नाही उमेदवार आहात ओके हे विसरू नका उमेदवार आहात तुम्ही त्यानंतर असे जे पुढचे बाकीचे चार विषय आहेत तर ते थोडेसे आपल्याला गोलमटोल करतात एक्झाममध्ये विज्ञान इतिहास आपण सांगू शकत नाही की याच्यामध्ये आपल्याला किती बरोबर सॉल्व्ह करता येतील कसा क्वेश्चन येणार आहे मागच्या वर्षी जर रिपीट तर होतो मात्र थोडंफार त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन झालं समाजसुधारक तुम्ही बावीस केले आणि बिचारा तेविसाव्यावरतीच क्वेश्चन आला तर तो थोडं तो डिफिकल्ट होतं ना तर विज्ञान इतिहास त्यानंतर बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित हे असे विषय आहेत की ते तुम्हाला साधारणतः त्यामध्ये आलेल्या प्रश्नांच्या निम्मे मार्कांची तुम्ही अपेक्षा ठेवू शकता म्हणजे विज्ञानावरती समजा चौदा प्रश्न आले तर तुम्ही पाच सहा मार्क मिळवाल तर अशी अपेक्षा ठेवायला पाहिजे इतिहासामध्ये सुद्धा समजा चौदा सोळा क्वेश्चन आले तर अगेन इथं सहा एक मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत बुद्धिमापन चाचणीवरती थोडे जास्त मार्क मिळू शकतात मात्र काय होतं साठ मिनटं आणि शंभर क्वेश्चन हे गणित आपल्याला खाऊन टाकतं तर बुद्धिमापन चाचणीमध्ये सुद्धा जर बारा क्वेश्चन्स आले दहा क्वेश्चन आले तर कमीत कमी सहा क्वेश्चन तुमच्या बरोबर येतीलच अशा प्रकारचा अप्रोच ठेवा आणि अंक गणितामध्ये समजा तुम्ही खूपच पाठीमागं आहात अतिशय वाईट अवस्था आहे तर ते चार क्वेश्चन नाही सॉल्व्ह केले तरी चालतील उगच स्वतःचं डोकं आणि वेळ आयोगाचा आणि स्वतःचा अजिबात खाऊ नका जायची भीती तर अजिबात सोडून द्यायचा विषय ठीक आहे चार पाच क्वेश्चन येणार आहेत ना सोपा एखादा दिसला बाबा नंबर मॅच तो आकडा तो प्रकटच झाला तर तो मार्क मिळवाच पण असं नाही की त्याच्यामध्ये उगाच मोठी मोठी गणित होते आणि सॉल्व्ह करत बसला आणि याच्यातच वेळ निघून गेला असं व्हायला नको ठीक आहे तर इथं जरी तुम्ही बघितलं विज्ञानामध्ये पाच इतिहासात सहा आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये सहा ते सात तर पाच आणि सहा अकरा आणि सहा सतरा तर इथं एक पंधरा मार्क मिळाले इकडचे पन्नास मार्क होते पासष्ट मार्क झालेत आणि हे मी करेक्ट क्वेश्चनबद्दलच बोलतोय जर तुमचा ॲप्रोच वरच्या टॉपिकवरती सिरियस असेल म्हणजे प्रत्येक विषयामधले कुठले जे घटक सांगितलेत ते जर तुम्ही सिरियसली करत गेला तर शंभर टक्के साठपेक्षा पेक्षा जास्त मार्क मिळणारच आहेत प्रॅक्टिकल करून दाखवलं की इथं आता पासष्ट मार्क पडतात तुम्हाला शंभर टक्के पडतील फक्त सिलेक्टिव्ह टॉपिकवरती भर द्या सोवर्स तुमचा लिमिटेड ठेवला पाहिजे म्हणजे जास्त भरकटून पुस्तक गोळा करता असं करू नका एकाच पुस्तकाला दोनदा तीनदा रिवाईज करत राहा मॅक्झिमम भर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावरतीच द्या कारण सगळा खेळ टाइमचा आहे टाईम गेम कसा आहे मी तुम्हाला दाखवतो साठ मिनिटं शंभर प्रश्न साठ मिनिटं म्हणजे किती सेकंद होतात बरं साठ गुणिले साठ म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद होतात या तीन हजार सहाशे सेकंद मध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत असं तुम्ही डोळ्यापुढे ठेवलंय ठीक आहे म्हणजे एका प्रश्नासाठी किती सेकंद मिळत आहे तर छत्तीस सेकंद कारण तीन हजार सहाशे डिवाइड बाय शंभर म्हणजे छत्तीस सेकंदामध्ये त्या प्रश्नाला वाचायचं पण आहे त्याचे ऑप्शन पण बघायचे आहेत गोल पण जाऊन करायचंय छत्तीस सेकंद मध्ये पॉसिबल आहे का थोडं डिफिकल्ट वाटतं ना कारण टार्गेट तुम्ही ठेवलं होतं किंवा समोर दिसतंय शंभर प्रश्न बाबा मला सॉल्व्ह करायचेत साठ मिनिटं वेळ आहे तर हे थोडं जंबल करून टाकतं आणि याच्यातच अर्धे विद्यार्थी सरेंडर करतात तर असं नाही करायचं जो वरचा आपला अप्रोच होता ना तो सिलेक्टिव्ह मुद्द्यांसाठी जो सा होता पंच्याहत्तर प्रश्न सॉल्व्ह करायचे असं काहीतरी टार्गेट ठरवा पंच्याहत्तरमध्ये मध्ये आपल्याला साठपेक्षा पेक्षा जास्त मार्क मिळतात ॲप्रोच करेक्ट आणि चांगला असला पाहिजे साठ मिनिटांमध्ये ज्यावेळेस पंच्याहत्तर प्रश्न सॉल्व्ह करायची वेळ येते तर ॲटोमॅटिक तुमच्याकडं प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी थोडा जास्त वेळ मिळतो आणि तीस चाळीस सेकंद हे खरंच जास्त वेळ असतो ज्यावेळेस तुम्हाला एखादा करंटचा क्वेश्चन सॉल्व करायची वेळ येते ना एक सिंगल क्वेश्चन दिला सिंगल लाईन दिली आणि चार पर्याय दिलेत करंटचा अभ्यास जर चांगला असेल तर ते पंधरा क्वेश्चन सॉल्व्ह करायला हार्डली तुम्हाला चार ते पाच मिनिटं लागतात ओके पंधरा सोळा जे काही क्वेश्चन येतील ते जर तुमच्या चार मिनिटात होत असतील तर बघा तुमचं स्पीड किती वाढलेलं आहे आणि तुम्हाला टाइम किती शिल्लक राहणार आहे पुढे जाऊन तर असा अप्रोच ठेवा की पंच्याहत्तर प्रश्न मला सॉल्व्ह करायचे आहेत साठ मिनटं माझा वेळ आहे साठ मिनटं माझ्याकडे वेळ आहे तर प्रत्येक प्रश्नासाठी साधारणतः अठ्ठेचाळीस सेकंड तुमच्याकडे असतात तीन हजार सहाशे डिवायडे बाय पंचहत्तर केलं तर अठ्ठेचाळीस सेकंड मी येते अठ्ठेचाळीस सेकंद म्हणजे थोडं छत्तीस सेकंडच्या तुलनेमध्ये तरी जास्तच आहे आणि खरंच म्हणजे एक दोन चार सेकंदांनी सुद्धा म्हणजे गोल करायला जेवढा वेळ लागणार आहे तो दोन तीन सेकंदांचा असतो तुम्ही चेक करा कि कि कर की आत्ता वाटतं की अरे बाबा हे सेकंद म्हणजे खूपच कमी झालं की काय आता एक सेकंड लगेच गेला दोन सेकंद गेला पण बघा ना गोल करायला वेळ किती लागतोय म्हणजे मॅक्झिमम दोन तीन सेकंदांमध्ये सगळं होतं आणि क्वेश्चन वाचायला किती वेळ लागतोय आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार जेवढे क्वेश्चन पेपर सॉल्व करणार तर तुमचा टाइम गेम्स आहे इथं टाइमचा सगळा खेळ आहे साठ मिनिटं शंभर क्वेश्चन हे डोक्यामुळे आलं की बर्डन येतं पण पंच्याहत्तर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत पासष्ट प्लस तर करेक्ट येणारच आहेत असं जर ॲप्रोच ठेवला तर तुमच्याकडं वेळ पण थोडाफार वाढतो आणि तुमचा ॲप्रोच चांगला बनतो थोडा कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि करेक्ट क्वेश्चन येण्याचा चान्स सुद्धा वाढणार असतो ठीक आहे तर इथं थोडा खेळ जो आहे तर तो प्रॅक्टिसचा आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आहे मॅक्झिमम तुमचे सगळे क्वेश्चन हे पाठीमागच्या वर्षांचे सॉल्व्ह झाले पाहिजेत भरपूर सारी पुस्तकं तुम्हाला मागच्या वर्षींच्या प्रॉपर क्वेश्चन आला काय होता आयोगाने आन्सर काय दिले त्याचं एक्सप्लेनेशन त्या पर्टिक्युलर पुस्तकामध्ये कशा पद्धतीचं हे मिळून जातील एकच पुस्तक घ्या आणि त्याच्यातून सगळे मागच्या वर्षीचे क्वेश्चन बघून घ्या सॉल्व करा एक्सप्लेनेशन वाचा प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला दोन फायदे होतील एक म्हणजे आयोगाची भाषा प्रश्न विचारायची कशी असते प्रश्नाचे ऑप्शन कसे दिलेले असतात आयोगाच्या लँग्वेजमध्ये समजणार आहे आणि दुसरं म्हणजे आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतोय प्रश्न विचारायची पद्धत जर समजली तर एक्झाममध्ये वेळ प्रश्न समजून घ्यायला कमी लागणार आहे ठीक आहे थोडं मोठं सेशन झालंय आहे मला पण मी जसं सुरुवातीला सांगितलं की मोठं करणं हा हे तो बिलकुल नव्हता पण मला प्रत्येक मुद्दा तुमच्यापर्यंत सांगायचा असतो एकही एक पॉईंट राहू नये उगाच तुम्हाला कुठला तरी मी मुद्दा मिस झालोय आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट नाही करू शकला म्हणून तुम्हाला मार्क कमी आले असं व्हायला नको म्हणून सगळेच मुद्दे अगदी डिटेलमध्ये या सेशनमध्ये तुमच्यापर्यंत सांगितलेले आहेत ठीक आहे आता जे टॉपिक सांगितले त्याचा अगदी व्यवस्थितपणे अभ्यास चालू करा मॅक्झिमम क्वेश्चनच सॉल्व्ह करायचे आहेत असाच तुमचा अभ्यास तुम्हाला दिसला पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक उचलला म्हणजे समजा पॉलिटी मधला तुम्ही सरनामा हा विषय घेतला अभ्यासाला तर तुम् सरनामा विषय अभ्यासाला घेताना काय असं पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत कुठलं तरी पुस्तकामधून वाचून काढताय असं करायचंय का तर असं अजिबात करायचं नाहीये आता साठ दिवसांमध्ये तुम्हाला सरनाम्यावरती कोणते क्वेश्चन आयोगाने विचारले होते कसे क्वेश्चन बनू शकतात आणि त्याचं एक्सप्लेनेशनमधून काय तुम्हाला मुद्दे क्लिअर होत आहेत हा अप्रोच तुमचा या साठ दिवसांसाठीचा पाहिजे ठीक आहे भीती घालत नाही आहे मी तुम्हाला तुमचा अप्रोच करेक्ट करण्यासाठी म्हणून थोडीफार माझी भाषा जड आहे तर भीती घालणं हा हेतू नाही आहे तुम्ही अगदी कॉन्फिडेंटली अभ्यास करावा आणि सोपं आहे हे जर आत्तापासून प्रॅक्टिस करत गेला ना तर खूप सोपं वाटणार आहे भरपूर विद्यार्थी हे दरवर्षी पोस्ट काढतात ना आणि असे किती तर विद्यार्थी असतात की जे पहिल्या अटेम्प्टमध्ये पोस्ट काढतायत तर तुमचा जरी दुसरा अटेम्प सुरू असेल तरी घाबरू नका पहिल्या अटेम्पमध्ये थोड्याफार चुका काही झाल्या असतील तर या चुका आत्ता तुम्हाला करायच्या नाही आहेत आत्ता समजा तुम्ही मी गेल्या वर्षी चुकून हा व्हिडिओ मी आधी टाकला नव्हता असं समजा ती माझी चूक झाली असं मी मान्य करतो मात्र या प्रोसेसनुसार स्वतःचा अप्रोच ठेवा आणि ती जी चूक मागच्या वर्षी तुम्ही केली ती यावर्षी करू नका ओके आणि आम्हाला सुद्धा एक प्रकल्प राबवायला नक्कीच आनंद होईल ज्यामध्ये संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क या दोन्ही एक्झाम मध्ये जेवढे काही क्वेश्चन दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत आलेले आहेत जे आपण वरती घटक डिस्कस केले ना राज्यशास्त्रामधले अकरा बारा टॉपिक मी तुम्हाला सांगितले त्या टॉपिकवरती किती क्वेश्चन्स येऊन गेले म्हणजे वीस वीस तीस तीस क्वेश्चन आले असतील तर ते सगळे क्वेश्चन तुम्हाला दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंतचे सगळे डिस्कस करायचे आहेत गट ब आणि घटकचे त्यानंतर या प्रकल्पामध्ये तुमच्याकडून चालू घडामोडींचा अभ्यास सुद्धा करून घ्यायचा आहे म्हणजे जानेवारी दोन हजार पासून ते अगदी डिसेंबर दोन हजार सगळ्या मंथ वाईज करंट अफेअर तुम्हाला देणं त्यानंतर जे मी तुम्हाला क्वेश्चन सेट दर दोन दिवसातून एकदा फुल अँड टेस्ट सॉल्व्ह करायला सांगितल्यात तर तशाच फुल अँड टेस्ट संभाव्य प्रश्न संच दर दोन दिवसातून एकदा सॉल्व्ह करून घेणार ज्याच्यामध्ये शंभर क्वेश्चन असतील आणि जे तुम्हाला सांगितलेला टाइम टेबलनुसार तुम्ही करू शकाल ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे जे, जे काही डाउट दर आठवड्याला अभ्यास केल्यानंतर जनरेट होतात की सर माझा कॉन्फिडन्स थोडा कमी झालाय सर माझा एक्झामचा अप्रोच काय काय चुकतोय का की मी मागच्या दोन तीन प्रश्न संच आपले सॉल्व्ह केले पण तरी पण माझा स्कोर काय सुधारत नाहीये स्कोर वाढत नाहीये तर हे जे काही तुमचे डाउट असतात तर त्या मीटिंगच्या माध्यमातून काउन्सिलिंगच्या माध्यमातून एक्झामचा तुमचा अप्रोच कुठं चुकतोय हा तुमचं तुम्हाला व्यवस्थितपणे गाईड करून सांगणं आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील जे तुम्हाला आणि तुमच्या अशा काही जे शंका असतील ज्या तुम्हाला अभ्यास करताना त्रास देत आहेत तर त्या शंका दूर करणं तर असा प्लॅन नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन यायला आम्हाला आनंद होणार आहे म्हणजे असा एक सेपरेट कोर्स आपण सुरू करू शकतो की ज्यामध्ये हे सगळे फीचर्स व्यवस्थितपणे असतील आणि मी आणखीन एक सांगायचं विसरलो की जर आपण हा प्रोजेक्ट करणार असू तर हा पूर्णपणे माझ्याकडून वैयक्तिकरित्याच कंडक्ट केला जाईल मग जा जेवढे लेक्चर्स होतील चालू घडामोडी होतील संभाव्य प्रश्न संच तुमच्यापर्यंत शेअर केले जातील ते स्वतः मी काढलेले असतील ज्या तुमच्यासोबत मीटिंग होतील काउन्सलिंग होईल एक्झाम अप्रोच तुमच्यासोबत सांगितला जाणार आहे तो सुद्धा वैयक्तिक माझ्याकडूनच केला जाणार आहे तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझी अशीच एक रिक्वेस्ट आहे की तसं आम्हाला कळवा इंटरेस्टेड आहोत हे पण सांगा आणि अजून एक रिक्वेस्ट ती म्हणजे त्याच्यासाठी संदर्भाची फीज किती ठेवायची हे सुद्धा तुम्हीच स्पष्टपणे क्लिअर सांगा ठीक आहे आणि तुम्हाला हे पण माहिती असेल की विजय स्टडीवरती काय असा पाच हजार दहा हजार पंधरा हजार अशा काही फी अजिबात नसतात हजारो विद्यार्थी त्यासाठीच कनेक्टेड असतात की सर इथं चांगलं नॉलेज पण मिळते आणि फीज पण अफोर्डेबल असते तर तर तुमची तशी काही अपेक्षा असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा आपल्याकडं वेळ हे जे घड्याळ फिरते ना हेच खूप डेंजर आहे सतत फिरत राहते थकत नाहीये आणि आपल्याला थकायला भाग पाडते तर जेवढं जा तुम्ही जास्त लवकर आम्हाला कळवाल आम्ही सुद्धा तेवढ्याच पटपट आणि आत्मीयतेने निर्णय घेऊ तर तुमच्या या सेशनच्या माध्यमातून इथंच रजा घ्यायची आहे पण सुरुवातीला कंबाईन एक्झामचा अप्रोच क्लिअर करताना जे मी पी एस आय पदाबद्दल विद्यार्थ्यांना बोललो तर हे काही कुणाला हिनवण्यासाठी अजिबात नव्हतं जर कुणाला त्याचा जा त्रास झाला असेल कुणाला मनाला लागला असेल तर अगदी मनापासून अगदी अंतकरणापासून सॉरी मात्र तुम्हाला कंबाईन एक्झामबद्दलचा बद्दलचा अप्रोच क्लिअर व्हावा तर यासाठीच ते काही बोललं असेल तर कुणालाही ना कुणा ना हे नावणं किंवा कुणालाही त्रास देणं हा याच्या पाठीमागचा अजिबात हेतू नव्हता तर तुमची घ्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहात त्यासाठी टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट शोधत आहात आपले प्रश्न सोडवण्यासाठी घेऊन येत आहोत व्हिजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा सा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ तेही अगदी माफक दरामध्ये तर वाट कशाची पाहताय एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे अधिक माहितीसाठी आजच भेट द्या विजिट डब्ल्यू 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 डॉट विजन स्टडी डॉट इन हो स्वप्न पूर्ण होतात